तो माझा प्रश्न असा आहे की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाकरता आयडीबीआय बँकेकडून 3055 कोटी रुपयाचा त्यावेळेला विकास आराखडा तयार केला गेला होता आणि त्याला मान्यता मिळवण्याकरता म्हणून शासन प्रयत्न करेल असं मला उत्तर दिलं गेलं होतं. परंतु आज या ठिकाणी उत्तर देताना मंत्री महोदयांनी असं उत्तर दिलंय की बँकेने ज्या प्रायोरिटीज ठरवलेल्या आहेत त्याच्यामध्ये पर्यटन विकासाकरता प्रायोरिटी नाही. मग जर ती बँक प्रायोरिटी देणार नसेल तर पहिला प्रश्न माझा शासनाला असा आहे की शासनानं हा जर प्रस्ताव स्वीकारलेला असेल आणि एशियन बँक जर त्याला निधी देत नसेल तर शासन याच्याकरता निधी राज्य शासनाच्या बजेटमधून देणार का किंवा अन्य कोणत्या योजनेतून देणार ते त्यांनी सांगावं. आणि दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, दुसरा प्रश्न जो माझा आहे तो प्रश्न क्रमांक 4 आहे. त्या 4 उत्तर देताना थोडस शासनाला मी प्रश्न असा विचारला होता की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जे समुद्र किनारे आहेत ते समुद्र किनारे डेव्हलप करून त्या ठिकाणी पर्यटक कसे वाढतील या संदर्भातला माझा प्रश्न आहे. परंतु शासनानं उत्तर देत असताना रायगड आणि इतर जिल्ह्याचा प्रश्न उत्तर दिलं त्याबद्दल माझा काही आक्षेप असायचं कारण नाही. अध्यक्ष महोदय, ते समुद्र किनारे डेव्हलप करण्याकरता म्हणून जो मूळ माझा प्रश्न आहे त्याच्याकरता म्हणून शासन वेगळा निधी उपलब्ध करून देणार काय, प्रश्न क्रमांक 2. आणि प्रश्न क्रमांक 3 अध्यक्ष महोदय, की शासनाला माझी विनंती आहे की ह्या प्रश्नाच्या स्वरूपात हा काही प्रश्न याच वेळेला सुटणार नाही. आपण विस्ताराने वेळ देताय, मी आपला आभारी आहे. परंतु या संदर्भामध्ये केवळ आणि केवळ ही जी 11 एप्रिलला शासनाच्या वतीनं तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जी बैठक दिलेली आहे तेवढे मुद्दे घेऊन आणि कोकणातल्या आमदारांना घेऊन मंत्री महोदय एक स्वतंत्र बैठक लावतील काय, असे 3 प्रश्न माझे आहेत. अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम तर ती बैठक आम्ही लवकरच लावणार आहोत कारण कोकणचा विकास आणि कोकणच्या पर्यटनाचा विकास आम्हाला करायचाच आहे. सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे बँकेबद्दल, आयडिया बँकने ती एशियन डेव्हलपमेंट बँक आहे आणि त्याच्यात त्यांच्या प्रायोरिटी लिस्टवर टुरिझम जरी नसलं, पर्यटन जरी नसलं, तरी आम्ही स्वतंत्र निधी देण्याची तयारी दाखवलेली आहे. या बजेट नंतर पूर्ण महाराष्ट्रासाठी जो विकास आराखडा आम्ही करतोय पर्यटनाचा त्याच्यात ते सगळं येईलच. आणि कोकणासाठी रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगडसाठी ते आम्ही उत्तर दिलेलं आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी जो बीचचा एक विकासाचा पट्टा आहे त्याच्यासाठी बैठक लावून आम्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी करतो. जसं बीच शॅक पॉलिसी आणतो आम्ही, हॉटेलसाठी पॉलिसी आणतो, तिकडच्या स्थानिकांना तिथे रोजगार कसं उपलब्ध करून देऊ शकू ही पण पॉलिसी आम्ही लवकरच इथे आणू. धन्यवाद. महोदय, आपण एकंदरीत पर्यटनाच्या बाबतीत बघितलं तर जसं केरळ आहे तसं कोकण आहे. पण केरळात जेवढे वर्षभरात पर्यटक येतात त्याच्या तुलनेत आपल्या कोकणात 10% सुद्धा येत नाहीत. आणि आयडीबीआय आणि या एशियन बँकेच्या भरोशावर अध्यक्ष महोदय याचा विकास होणार नाही. म्हणून एकतर शासनानं निधी द्यावा किंवा PPP वर याचा पूर्ण विकास एका वेळेत येणाऱ्या 5 वर्षाचा आराखडा तयार करून 5 वर्षात करण्याचं नियोजन केलं तरच हे शक्य आहे. आता पर्यटनाच्या बाबतीत आपण बघितलं तर केरळची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून झालेली आहे आणि आपण त्याच्यात मागं पडत आहोत. तर असं विशेष नियोजन सरकार 5 वर्षाचं कम्प्लीट कोकणाचा विकास करण्याचा करणार आहे का, हा स्पेसिफाईड प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, नक्कीच करू कारण जसं सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की कोकण हे महत्वाचं आहेच आणि कोकणासकट पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये पर्यटनांचा आमचा विकास एक आराखडा आम्ही बनवतोय. वैभव नाईक. संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोव्यावरून पर्यटक या ठिकाणी येतात, परंतु त्यांना म्हणाव्या तशा सुविधा गेल्या अनेक वर्षात आपण देऊ शकलो नाही. खरं तर राज्य शासनाकडे केंद्र शासनाने जवळजवळ 100 कोटीचा विदेश पर्यटन महामंडळाने या ठिकाणी निधी दिला होता, त्यासाठी प्रस्ताव सुरू केला होता, परंतु त्यातले फक्त 16 कोटी रुपये आपल्याला मंजूर झाले आणि ते पण आपण खर्च करू शकलो नाही. आणि त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार का, प्रश्न क्रमांक 1. त्याचबरोबर गेल्या सरकारने छोटे समुद्र किनारे विकसित झाले पाहिजेत म्हणून कोकण ग्रामीण पर्यटन ही योजना आणली होती, त्यासाठी निधी आपण देणार का, प्रश्न क्रमांक 2. आणि प्रश्न क्रमांक 3, सिंधुदुर्ग किल्ल्यावर असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आपण या ठिकाणी जो निधी जाहीर केला तो या ठिकाणी कधी देणार. अध्यक्ष महोदय, याच्यात 3 प्रश्न आलेले आहेत. एक तर पहिलं जसं सांगितलं सन्मान्य सदस्य निमित्ताने उत्तर देऊ इच्छितो आपल्या ह्याच्यातून की पहिलं तर कोकणात आतापर्यंत जशी एअरपोर्टची उपलब्धता पाहिजे होती तशी नव्हती. आता मुंबई गोवा महामार्ग होत आहे, चिपीचा एअरपोर्ट लवकरच सुरू होणार आहे, कोस्टल रोडचा एक प्रकल्प आलेला आहे समोर. तर हे सगळं करत असताना आपण तिथे जाण्याची येण्याची एक सुविधा करून देतोय. तसंच MTDCचे जे रिसॉर्ट असतील किंवा काही प्रायव्हेट प्रॉपर्टी असतील तिथे आपण चांगले हॉटेल्स आणू शकतो का, छोटे किंवा मोठे रिसॉर्ट्स आणू शकतो का, राहण्याची जागा करू शकतो का, ह्याच्यावर नक्की आता विचार सुरू आहे. रेस्टॉरंट असतील तिथे जसं इतर काही चांगले प्रकल्प आणू शकतो का,
ह्याच्यावर देखील विचार चालू आहे. आणि तिसरं म्हणजे त्यांनी आत्ता जे आम्हाला सांगितलं सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल, त्याच्यात नक्की का खर्च केला गेला नाही ह्याच्यावर आम्ही नक्कीच चौकशी करू. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.